उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं सा निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादमधून मुंबईच्या दिशेने जात असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाल्याची माहिती पालघरच्या पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली आहे त्या आपल्या मर्सिडीज कारमधून प्रवास करत असल्याचं समोर आलंय त्यांची गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आता समोर येते दरम्यान या अपघातामध्ये सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल यांचा मृत्यू झाला तर अनायता पंडोल आणि दरियस पंडोल जखमी झाल्याची माहिती पुढे येते सायरस मिस्त्री यांचा प्रवास नेमका आतापर्यंतचा कसा होता सायरस मिस्त्री हे कोण होते हे जाणून घेऊ सायरस मिस्त्री हे पालोंजी मिस्त्री यांचे सुपुत्र लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं त्यानंतर इम्पिरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली दोन हजार सहामध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांच्याकडे टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली पण दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे मॅनेजिंग डिरेक्टर होते सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील अठरा पूर्णांक पाच टक्के हिस्सा विकत घेतला होता सायरस मिस्त्री यांच्या या अपघाती निधनानंतर अनेकांना धक्का बसलाय या घडामोडीवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद